श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील शिवकर गावात वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा नियोजन निधीमधून करण्यात येणाऱ्या पत्र्याच्या शेडच्या कामाचं भूमिपूजन तसंच शिवकर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या घंटा गाडीचं लोकार्पण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आलं. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत शिवकर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत तसंच ज्ञानसेवा शिक्षण मंडळ नवीन पनवेल संचलित राकेश जैन माध्यमिक विद्या मंदिरामध्ये मंडळाच्या वतीने वह्यांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे शिवकर रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत 5 लाख रुपयांच्या जिल्हा नियोजन निधीमधून पत्र्याचे शेड उभारण्यात येणार आहे. या कामाचं भूमिपूजन तसंच शिवकर ग्रामपंचायतीच्या वतीने साफसफाई करण्याच्या दृष्टिकोनातून देण्यात आलेल्या घंटा गाडीचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, माजी सरपंच जगदीश ढवळे, नामदेव तुपे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, उपसरपंच संतोष मते, रवींद्र ढवळे, मंगेश ढवळे, सुरेखा टोपले, रेश्मा पाटील, कीर्ती ढवळे, अरुणा चौधरी, तुकाराम टोपले, गोपाळ पाटील, एल एन पाटील, शालिक पाटील, गुरुनाथ ढवळे, अक्षय पाटील, अरविंद माळी, योग गुरु सुदर्शन पॉल, निमक परमार हॉस्पिटलचे श्री माळी, मारुती पाटील, दिलीप ढवळे, बळीराम भोईर, वामन ढवळे, भरत पाटील, दशरथ ढवळे, प्रणय टोपले, पूजा ढवळे, धरती पाटील, अरुण पाटील, छाया तुपे, तुकाराम पाटील, ग्रामसेवक दीपक कोडवालकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शिक्षक उपस्थित होते. अतिशय भर पावसामध्ये सुद्धा आज आपण वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आनंद ढवळे यांच्या आग्रहस्थावर सांगितलं की उद्या पुन्हा येऊ किंवा परवा पाऊस संपलं होईल तर मुलं बसवली तर यायला पाहिजे. त्याचं पाऊसच असं आहे की गाडी बसता माणूस बुजून जातो. अतिशय भर पावसामध्ये भरपुरामध्ये आपण आज या वह्यांचं वाटप आपल्याला करत आहोत. या वह्यांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करावा आणि आपण आपला ज्याप्रमाणे रिझल्ट लावतो 100% त्या पद्धतीनं 10वीचा रिझल्ट 100% दरवर्षी लागेल अशा पद्धतीचा अभ्यास आपण करत चला. कारण आता मेहनत करण्याचं वय तुमच्या मुलांचं आहे. आता तुम्ही 20व्या वर्षापर्यंत चांगली मेहनत केली तर पुढचं आयुष्य जे आपलं आहे ते आपल्याला आरामात खायला मिळेल. आरामात नाही घरी बसून नाही तर आपल्याला चांगली नोकरी मिळेल, चांगला व्यवसाय आपण करू शकता किंवा एखाद्या राजकारणामध्ये जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं जर आपण आतापासून अभ्यास प्रत्येक गोष्टीचा जरी केला, पुस्तकी ज्ञान तर सर्वांना रात्री अभ्यास करणे का पाठ होतो, परंतु जगामध्ये काय चाललंय, या शिक्षण क्षेत्रामध्ये काय चाललंय, आज शिक्षण क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर 100% रिझल्ट हा लागतो पण 99% मार्क विद्यार्थी आज मिळवायला सुरुवात केलेली आहे. तर एवढे मार्क 99 मिळून सुद्धा काही काही आई वडील सांगतो माझ्या मुलीचा 1% कुठे गेला. तर एवढी स्पर्धा आज शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, शहराच्या बरोबरीनं जर आपल्याला जायचं असेल तर आपण चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्या वह्या वाटपाच्या वेळेला एवढे कार्यकर्ते या गावामध्ये इथं उपस्थित राहिले त्याच्यावरून आपल्याला दिसतो का आपलं सुद्धा शिक्षणावर चांगलं प्रेम आहे. आपली मुलं या शाळेमध्ये शिकतात, शेजाऱ्याची मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि म्हणून आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मुलं विद्यार्थी शिक्षक आणि गावाली कमिटी ही जर एकत्र येऊन जर सगळं बघितलं तर मला वाटतंय आपला अभ्यास चांगला होईल आणि शाळेवर चांगल्या पद्धतीचं लक्ष राहील. आपण चांगल्या पद्धतीचा अभ्यास करावा अशा प्रकारच्या मी आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ढवळे यांनी सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला
त्या माझ्या मित्रांना सुद्धा मनापासून धन्यवाद देऊन सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे छत्रीची वाट पाहत असतो की पाऊस येईल आणि मला छत्रीची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल उरण नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्व गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाढपत्र कार्यक्रम आयोजित केला जातो. या वया देण्याचं रामशेठ ठाकूर साहेबांचं काम म्हणजे तुम्हाला मला जर चार वया पाच वया मिळाल्यानंतर आपल्याला एक सवय लागलेली आहे की आपण त्या वयांचं मूल्यमापन करतो की 20 रुपयाची वही तुलनेने 4 म्हणजे 80 रुपये असतात, परंतु असे 80-80 रुपये म्हणजे पावसाचा ज्याप्रमाणे थेंब पडतो त्या थेंबातून नदी नाले तलाव समुद्र भरत असतो, त्याचप्रमाणे या वयांच्या माध्यमातून आपण जे विद्यार्थी मित्रांनो आहोत त्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी एक प्रेरणा मिळावी आणि रामशेठ ठाकूर साहेबांनी ज्या आपल्या शाळेत दशेमधून ज्या कठीण प्रसंगातून शिक्षण घेत घेत ते पुढे आले, ते स्वतः शिक्षक होते आणि ते शिक्षक झाल्यानंतर ज्या संस्थेमधून शिकले त्या संस्थेलाही ते विसरले नाही, ज्या मातीमधून ते मोठे झाले त्या मातीलाही विसरले नाही. म्हणून सामाजिक नातृत्व म्हणून साहेबांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना केली. यापूर्वी या मंडळाच्या वतीने मोफत पुस्तकं मोफत वह्या असं वाटप केलं जात होतं. शासनाच्या वतीने जेव्हा पुस्तकं वाटप केली गेली त्यानंतर मग वह्या आपले माध्यमिक विद्यालय असेल तिथे मोठे नोटबुक अशा पद्धतीने त्याचं वाटप केलं जातं. साहेबांचं याच्या मागे प्रेरणा आपल्यासाठी अशी आहे की आज येणारा काळ हा फार कठीण आहे. कठीण अशासाठी आज आपण मात्र प्रत्येक शाळेमध्ये 90%, 98%, 99% या प्रमाणाचा रिझल्ट लागतो. हे रिझल्ट लागत असताना आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा 80, 85, 90, 95% आज त्याची मजल गेलेली आहे. मी तर म्हणेन त्यांनी सुद्धा 100%वर जायचंय, कारण पूर्वीचे जे आपले पालक होते ते तरी शिकले नाही, परंतु आपल्याला शिक्षणासाठी जे ज्या काही आपल्याला कठीण प्रसंग येईल ते आपले पालक म्हणून आपल्याबरोबर उभे राहत असतात. आणि मला तर वाटतंय पनवेल उरण नव्हे तर या रायगड जिल्ह्यासाठी जे जे शिक्षणासाठी जिथे जिथे अडचणी त्यासाठी आपल्याला रामशेठ ठाकूर साहेबांसारखे पालक आपल्याला लाभलेले आहेत आणि निश्चितच ज्यांच्या नेतृत्वाखाली या सामाजिक विकास मंडळ चालतो ते सन्माननीय आपले आमदार आदरणीय प्रशांतराव ठाकूर साहेब आणि अरुणशेठ भगत साहेब यांच्याकडं आम्ही नुसत्या वह्या मागितल्या, आम्ही नुसती पुस्तकं मागितली, आम्ही गणवेश मागितलं एवढं थांबत नाही. तर खरोखर जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी असतील 11वी 12वीसाठी असतील त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फीसाठी जरी अडचण येत असेल तरी आम्ही अरुणशेठ भगत साहेब आणि आमदार साहेबांकडे जातो, रामशेठ ठाकूर साहेबांकडे जातो आणि निश्चितच आम्ही गेल्यानंतर आमचा शब्द प्रमाण म्हणून निश्चितच आपल्या भागातील अनेक विद्यार्थ्यांना रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून घडवण्याचं काम या मंडळांनी केलंय.